ठेवल्याच्या नंतर विचारतात नेमकं तुम्ही गहाण ठेवलेली वस्तू आहे पण नेमकं सोडविताल कधी, असं त्या ठिकाणी विभीषण नाही म्हणला. तरीही प्रभूजी म्हणतायत, हे असणाऱ्या विभीषणा लय दिवस नाही बरं का लागू देणार, तुझी आणि माझी आट एवढीच, राजा रावणाला लवकर मारीन. दिवसाची असणारी मान्यता नाही सांगितली आणि मारल्याबरोबर लंका तुला दान देऊन टाकली, तोपर्यंत माझी लंका तुझ्याकडे राहू दे, असं त्या ठिकाणी बोलतायत. लंकेहून देखा कोटी गुन्हे या मोल अधिका, माझ्या हनुमंताची लंका ते तुझ देखता डोलोनी दी. कारण या ठिकाणी प्रभूजी म्हणतात ही जी हनुमंतानं निर्माण केलेली लंका आहे ना, ती लंका मला जास्त आवडते आणि त्या राजा रावणाच्या लंकेपेक्षा कोट्यावधी गुणानं श्रेष्ठ हनुमंतानं केलेली लंका आहे, म्हणून मी डुलू देणार, माझी लंका मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे ना, माझी लंका मी पर, तुला वाटेल काय खरं चित्र काढलेलं राम मंदिर, जाऊ द्या खरी लंका माझी मला राहू द्या, विभीषणाला तीच राहू द्या, असं त्या ठिकाणी होणार नाही. कारण ही लंका मला जीवापेक्षा जास्त आवडते, म्हणून माझ्या भक्तानं निर्माण केलेली लंका मी सोडवूनच घेणार, असं त्या ठिकाणी बोलतोय. प्रीती प्रेम ज्ञान धन तुझा इच्छा दे हनुमंत लंका सोडविना सत्य जान विभीषणा. खरं प्रीतीपूर्वक हे का नाही प्रेमानं, हे का नाही प्रीती ज्ञान, कारण ही सांगडेवर का आता सगळ्या शब्दाची रचना आपल्याला करायला आज काय, कारण आबळ बी आलंय आणि मी म्हणतो स्वयंपाक बी होतच आलाय, कारण अर्धा करून जाणलेला असल्यामुळे काय आता अडचणच राहिलेली नाही, त्याच्यामुळे काही लांबवायचं नाही. आणि पावसाच्या अगोदर आपल्याला सगळ्याला घरी जायचंय, कारण त्याला देखील यायला परवानगी देणं आपलं काम आहे, त्याची बी गरज आहे. पाणी नसल्यावर काय खरं होय, जल हे जीवन आहे, कारण त्या ठिकाणी तसं म्हणून कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता, कारण प्रेम ज्ञान आणि धन या तीन गोष्टीचा जर विचार केला तर वापरत असताना विचारपूर्वक वापरावं. प्रेम कुणावरही, कारण प्रेमापोटी लोक जीव देतात हो, कारण हे चांगलं नाही. प्रेम असणारं असावं पण जीव देण्यापुरतंच नसू नये, प्रेम असणारं, धन कुठं वापरावं, ज्ञान कुठं वापरावं हे बी कळालं पाहिजे. नाही तर ज्ञान कुठं बी वापरायला लागला तर त्याचाही त्या ठिकाणी उपयोग. आता सुंदर एक उदाहरण आहे आठवलं, पण आज नाही सांगत, प्रसंगानुसार आपण रामायण ऐकायला येणार नाहीत का, येणार आहेत, मी सांगायला येणार नाही का, येणारच आहेत. मग कधी कधी ऐकत जाऊ ना काही काही गोष्टी, सगळ्या गोष्टी एकदाच थोड्याच होत असतात. होय, 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यात बिल्डिंग बांधायची, 10-5 एकर घ्यायचं, 2-4 लेकर, नाताचं लग्न बघायचं, नातसुनाचं बघायचं, पुन्हा सगळ्याच भानगडी एकदाच थोड्याच होत असतात, कवा बावा बघावं लागतात. तसं त्या ठिकाणी प्रभूचं चरित्र पूर्ण असणारं प्रेमानं करावं, ज्ञान असणारं त्या ठिकाणी पूर्ण मी तुझ्याकडे घाण ठेवतो, पण माझ्या असणाऱ्या हनुमंतानं तयार केलेली जी लंका आहे ना, ती लंका त्या ठिकाणी डुलू देणार नाही, तुला असणारी मी माझी लंका असणारी सत्य तुला देऊन टाकील आणि माझी लंका माझ्या हनुमंताची सोडूनच घेईल, असं प्रभूजी बोलताय. ऐकोनी श्रीरामाचे उत्तर संतोषिनी वानर, अवघे करीती जय जयकार सुख निर्भर सुमित्र. जेव्हा प्रभू रामचंद्रजीचे शब्द ऐकले, ऐकल्या बरोबर सर्व वानरांना आनंद झाला, आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्रजीच्या नामाचा गजर केला. कारण वानराच्या अंतकरणामध्ये अखंड इच्छा असायची की आमच्या देवाचं नाव आम्हाला कधी घ्यायला मिळेल, आपली इच्छा कशी असती कधी एकदाच रामायण संपत की, पण वानराची ती अवस्था नाही, त्यांना वाटतं की रामाचं नाव घ्यावं, रामाच्या मुखातल्या शब्दाचा आनंद असताना व्यक्त करायचा होता वानरांना, म्हणून आनंद व्यक्त करत असताना रामाकडे जाऊन भाषण करता त्यांना येत नव्हतं, त्यांना एकच येत होतं, काय येत होतं, प्रभू रामचंद्र भगवान की, अशी असणारी गर्जना केली आणि आनंद व्यक्त केला. हनुमंत लंका अध्यापवरी आहे समुद्राचे तिरी, काळ धाके जतन करी भया भारी हनुमानाचे. ग्रंथकर्ते नाथांनी सांगितलं आजही समुद्राच्या काठावर हनुमंतरायांनी निर्माण केलेली लंका आपल्याला पाहायला मिळते. आता जे तिकडे गेले असते न लंकेला, त्यांना ती लंका बघा. आता मी काही गेलो नाही अजून, फक्त अयोध्येला गेलो, कारण लंकेला उगच कशाला बघू, प्रसंगानुसार जाता आलं तर जाईल. म्हणून त्या ठिकाणी असणारी जे पूर्ण लंका आहे आजही आहे आणि त्या ठिकाणी काळ देखील त्या लंकेचं रक्षण करतो. ही भीती कोणाची, हनुमंताची. हनुमंताला भेद जावं बरं का, कारण हनुमंताला नाही जरी भेला तर हनुमंताच्या शेपटीला भेद जा, कारण हनुमंताची शेपटी कोण आहे, हनुमंतरायाची शेपटी म्हणजे पार्वतीचा अवतार आहे. कारण हनुमंतराया
जन्माला आले एकटे नाही आले, दोघ बी पती पत्नी जन्माला आले. 11वा रुद्र म्हणजे हनुमंतराय, शिवशंकर परमात्म्याचा अवतार हनुमंत. आणि शेपटीचं पार्वती धारण केलेलं आहे. तो अद्यापही असणाऱ्या हनुमंताच्या भीतीपोटी काय त्या असणाऱ्या त्या ठिकाणी काय करतो, लंकेचं असणारं लक्षण करतो, हनुमंताने निर्माण केलेल्या अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. राज्याभिषेकाची सामग्री सिद्ध केली वानरी, सौमित्रे घेऊन करी अभिषेक करी विभीषणा. राज्याभिषेकाचं साहित्य सर्व एकत्र केलं आणि राजा असणाऱ्या विभीषणावर आता राज्याभिषेक त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून जो लक्ष्मण आहे तो लक्ष्मण त्या ठिकाणी पुढे सरसावला. सर्व वानरांनी ते असणार अभिषेकाला लागणारं साहित्य आहे का नाही, सप्त असणारी त्या ठिकाणी ठिकाणची माती आहे, पुन्हा चार समुद्राचं असणारं पाणी आहे, सर्व असणाऱ्या 18 वनस्पती आहेत, ते सर्व असणाऱ्या एकत्र आणल्या आणि विभीषणावर असणारा आता राज्याभिषेक करायचा आहे असं त्या ठिकाणी.